नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा 2023 साठीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. यासोबतच त्याची परीक्षा योजना जी आहे ती देखील प्रकाशित केलेली आहे. या परीक्षा योजनेमध्ये त्यांनी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न हाच कंटिन्यू राहणार आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजेच 2025 पर्यंत तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किती जागांसाठी ऍड निघालेली आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये आयोगाने एक नवीन एक संशोधन केलेले म्हणजे एक नवीन बदल केलेला आहे तो देखील आपण बघणार आहोत. परीक्षा योजनेमध्ये बाकीच्या परीक्षांसाठी आयोगाने काय म्हटले, त्यांचं मुख्य परीक्षेचं पॅटर्न काय असेल याविषयी देखील माहिती घेणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या पद्धतीने आयोगाने सर्वप्रथम ही पीडीएफ टाकली परीक्षा पद्धतीवर आणि लगेच थोड्या वेळात त्यांच्या जाहिरातींची पीडीएफ टाकली, म्हणजेच याच्यावरून असं दिसतं की आयोगाकडे ऑलरेडी जाहिरात तयार होती. आंदोलनामुळेच जे आहे आयोगाने ऑब्जेक्टिव्ह केलेले, नाही तर आयोगाचा पूर्ण प्लॅन होता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने घेण्याचा, कारण की पूर्ण जाहिरात जी होती जशीच्या तशी त्यांनी छापलेली आहे. ठीक आहे, बघूया. चला, जवळपास 673 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. आता प्रथम दर्शनी तुम्हाला वाटेल की हा नंबर फार मोठा आहे, पण असं म्हणतात ना डिटेल्स इव्हेल्स इन द डिटेल्स, की याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की काही जे पद आहेत तर त्यांच्यासाठी काही विशेष शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. तर तशी जी पदं आहेत त्यांची संख्या देखील जास्त असल्यामुळे मेन ज्या राज्यसेवेचे पद आहेत तर ते फार याच्यात कमी दिसतात आपल्याला. ठीक आहे, बघूया. इथं सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा गट अ ब याची 295 पद आहेत, ही पदं सगळ्यांसाठी खुली आहेत. त्याच्यानंतर ही जी पदं आहेत ती सिव्हिलसाठी असणार आहेत, ही 103 पदं आहेत, 130 पदं आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल साठी पद आहेत, ही 15 पदं इलेक्ट्रिकल साठी आहेत. निरीक्षक औषध मापन शास्त्र गट ब याची 39 पद आहेत, याचा आपण परीक्षा पद्धती बघणार आहोत. अन्न व औषध प्रशासन सेवा गट ब याची 194 पद आहेत. म्हणजे याच्यामध्ये हे जर काढलं, दोन नंबरचं काढलं, हे जे दोन पदं काढले ना यांच्यासाठी विशेष पदवी असणं गरजेचं आहे. आयोगाने मुख्य परीक्षेचे दिनांक देखील देण्यात आलेले आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 7-8-9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ठीक आहे, आणि ही कधी होणार आहे, 4 जूनला ऍज एक्सपेक्टेड प्रिलिम होणार आहे. प्रिलिमच्या परीक्षेत कुठल्याही पद्धतीने त्यांनी बदल केलेला नाही. मुख्य परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करावा लागला, कारण की आधी जास्त पेपर होते, आता कमी पेपरमध्येच ते केलेलं आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची जी एक्झाम आहे सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांची ती 14 ऑक्टोबरला आहे, इलेक्ट्रिकल वाल्यांची 14 ऑक्टोबरला आहे. त्याच्यानंतर निरीक्षक वैद्य मापनशास्त्र यांची 21 ऑक्टोबरला आहे. अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट ब याची 28 ऑक्टोबरला आहे. ठीक आहे, जाहिरातीमध्ये विहित अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडनं विहित पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. इथं एक महत्वाची लाईन आहे की पदसंख्यांमध्ये वाढ होऊ शकते का, इथं स्पष्ट म्हटले की पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेवरून बदल व वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणजेच काय भविष्यात याची पदं देखील वाढू शकतात. ठीक आहे, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत शासना कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकाला साठी विचारात घेण्यात येतील. म्हणजेच काय, आता जेवढी पदं आलेली आहेत तेवढी पदं जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल लागत नाही, म्हणजे पूर्वचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत याच्यातच ऍड होऊन जातील, याच ऍडव्हर्टाईजमध्ये ऍड होऊन जातील. म्हणजेच काय की भविष्यात याच्यामध्ये आणखी पदसंख्या वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे जर आपण आणखी शासनाला थोडी रिक्वेस्ट केली तर ते देखील याच्यात पदं ऍड करू शकतात. ठीक आहे, हा एवढा आपलं कन्फ्युजन दूर करणं गरजेचं होतं. थोडं पुढे जाऊया. वयोमर्यादा 18-19 ती सगळ्यांनाच माहिती आहे. आता शैक्षणिक अर्थ सांगतो, कारण की त्याच्यासाठी काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनची पदवी लागणार आहे 55%, वाणिज्य शाखेची पदवी, काय म्हटले कॉमर्सची पदवी असणं गरजेचं आहे, सीएचं तुमच्याकडे सीए कम्प्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उद्योग अधिकारी गट ब या पदासाठी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, की कुठल्याही विद्यापीठाची अभियांत्रिकीची डिग्री असणं गरजेचं आहे, फक्त सिव्हिल अभियांत्रिकी चालणार नाही. पुढे सहाय्यक प्रादेशिक परिवहन गट अ याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलची डिग्री असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये फक्त 4 वर्षाचा असणं गरजेचं आहे, याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमासाठी काही म्हटलेलं नाही. ओके, पुढे आपण थोडंसं जाऊया. त्याच्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब याच्यासाठी पुरुष आणि महिलांसाठी फिजिकल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्याच्यासाठी आपल्याला मेकॅनिकलची डिग्री लागणार आहे त्याच्यासाठी देखील आपल्याला फिजिकल क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे पद आहे ना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी याच्यासाठी चष्म्यांचं देखील सांगण्यात आलेलं आहे की ज्यांना दृष्टी दोष असेल तर ते देखील ते या पदाला एलिजिबल नसतील. ओके, हे वाचून घ्या तुम्ही. आता परीक्षा योजना फार महत्वाची, बघा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये राज्यसेवा
इलेक्ट्रिकल सिव्हिल निरीक्षक वैद्य मापनशास्त्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा यांच्यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. ओके पूर्वपरीक्षा ही 400 गुणांसाठी होणार आहे. आता मुख्य परीक्षेचा प्रत्येकाचा वेगळा असेल. फॉर एक्झाम्पल राज्यसेवेची मुख्य परीक्षा 800 गुणांची होईल, मुलाखत 100 गुणांची होईल, बाकीचे 400 400 400 400 मुलाखत 50 50 50 50 ओके यांचं काय पॅटर्न आहे ते देखील या ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढे फीस दिलेली आहे 394 294 394 हे अमागासवर्गीयांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी 294 एवढी फी ठेवलेली आहे. आता यावेळी प्रथमतः आयोगाने असं केलेलं आहे की ऍड फार आधी दिली नाही, अर्ज करण्याचा कालावधी फार नंतर आहे, असं शक्यतोवर होत नाही. ऍड दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच शक्यतोवर म्हणजे अर्ज करण्याचा कालावधी सुरू होतो, परंतु आयोगाने याच्यात काहीतरी चेंजेस आपल्याला केलेले दिसतात. मग अर्ज करण्याचा कालावधी आपल्याला 2 मार्च पासून सुरू दिसतो आणि हा 22 मार्च पर्यंत राहणार आहे. मे बी हा नंतर एक्सटेंड देखील होणार आहे, परंतु 2 ते 22 मार्च होणार आहे. म्हणजेच आज आता जवळपास 24 तारखेला रात्री ही ऍड टाकलेली आहे, रात्री 11 PM ही ऍड टाकलेली आहे. ओके आणि आपण 25 तारखेच्या रात्री 12:30 हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. म्हणजे तुम्ही बघितलं तर म्हणजे 2-3 दिवसाचा तुम्हाला गॅप दिसेल याच्यात. ठीक आहे, मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने एक बदल केलेला आहे महत्वाचा, तो देखील बदल तुम्हाला हायलाइट करून दाखवायचा आहे. ओके, इथं बघा निवड प्रक्रियेमध्ये त्यांनी म्हटलेली की राज्यसेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्य म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची असणार आहे आणि ही संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे. आपण जर बघितलं तर कंबाईन परीक्षेचे मुख्य परीक्षा देखील आयोगाने ऑनलाईन म्हटलेली आहे. त्यावेळी पण विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की नाही आयोगाकडनं चुकीतून टाकलं गेलेलं आहे, आयोग नंतर ऑफलाईनच करेल, असं नाही. आयोगाचं आता पूर्ण मानसिकता दिसते की त्यांना मुख्य परीक्षा ही ऑनलाईन करायची आहे आणि हळूहळू त्यांना पूर्वपरीक्षा देखील ऑनलाईन करायची आहे. आयोगाचा हा एक एक ट्रेड चालू आहे. ठीक आहे, तर ऑनलाईन झालेली आहे मुख्य परीक्षा, हे फार महत्वाचं आहे. कारण की जे जे ऑब्जेक्टिव्ह असतील, आता काय असतं काही जे पेपर आहेत राज्यसेवेमधले ते काही डिस्क्रिप्टिव्ह आहेत, म्हणजे सगळे पेपर नाही, मराठीचा निबंध वगैरे लिहावं लागतं, तर ते तुम्ही ऑफलाईनच असणार आहे तो पेपर. फक्त जे GS चे 4 पेपर असतील ना, तर ते सर्व जे आहेत तर ते ऑनलाईन होणार आहेत. ठीक आहे, आता प्रत्येक पदासाठी काय पात्रता आहे तर आणि परीक्षा योजना काय या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. ओके, इथं सगळं हा पगार वगैरे सर्व देण्यात आलेले आहे. आता इथं आयोगाकडनं शैक्षणिक पात्रता देखील जाहीर करण्यात आलेली आहे, हे देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता हे जे नवीन पद आलेलं आहे अन्न व औषध प्रशासकीय सेवा, याच्यासाठी काय पात्रता आहे ते आपण बघूया. अन्न तंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, तेल तंत्रज्ञान, कृषी शास्त्र, पशुवैद्यकीय शास्त्र, जैव शास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र किंवा वैद्यक शास्त्र, म्हणजे डॉक्टर देखील, डॉक्टरची डिग्री देखील या मान्य विद्यापीठ मान्यता प्राप्त हे देखील या पदासाठी इलिजिबल असू शकतात. किंवा केंद्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे, इथं राज्य शासनाने केंद्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे जी काही डिग्री असेल ती या पदासाठी चालणार आहे. म्हणजे आपली नॉर्मल डिग्री चालणार नाही, त्याच्यासाठी काही स्पेसिफिक डिग्री असणंच गरजेचं आहे. पुढे काय म्हटलंय, निरीक्षक वैद्य मापनशास्त्र, याच्यामध्ये तुमच्याकडे विद्यापीठाची यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक, संगणक या भौतिक शास्त्रासह विज्ञान शाखेची पदवी पाहिजे. म्हणजेच काय की याच्यात इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे आहेत तर ते इलिजिबल असणार आहेत. हा, आणि जे BSc घेणार असतील, ज्यांचे BSc असेल परंतु त्यांचा विषय BSc मधला हा फिजिक्स असेल, तर ते देखील या पदासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना की खूप सारे जे पद आहेत ना, तर ते इंजिनिअरिंग किंवा स्पेसिफिक साठी आहेत. मेन जी राज्यसेवेची पद आहेत ती अजून देखील कमी आहेत. पदवीच्या शेवटच्या वर्षाचे उमेदवार देखील पूर्वपरीक्षेसाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेच्या आधी त्यांना त्यांचं डॉक्युमेंट सर्व सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं आहे. आता इथं आयोगाकडनं चुकी झालेली आहे काहीतरी. आता इथं जे आहे ना, तर ते त्यांना पूर्वपरीक्षेसाठी त्यांनी इथं 544 फी म्हटलेली आहे अमागास वर्गांसाठी, आणि आपण जर इथं पाहिली ना तर ती 344 फी दिलेली आहे. ओके, म्हणजे तुम्हाला 2 ऍडव्हर्टाईजमध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी दिसतील, थोड्याशा लिपिकचे चुका झालेल्या आहेत लिपिकाकडनं, त्या चुका लवकरच आयोगाकडनं सुधारण्यात येतील. ओके, कारण की इथं 344 म्हटलेलं आहे आणि त्या PDF मध्ये बघा इथं 394 आणि इथं किती म्हटलंय 544, म्हणजे काय की थोडासा गॅप दिसतो यांच्याकडनं. हे मेबी टायपिंग मिस्टेकमुळे झालं असेल, लवकर लवकर करू. ठीक आहे, याच्याविषयी अधिक माहिती जी आहे ना, ज्या दिवशी फॉर्म भरायला येईल किंवा उद्या परवामध्ये लगेच आयोगाचं शुद्धीपत्रक येईल तेव्हा आपल्याला कळून जाणार आहे. तर अशा पद्धतीने आयोगाची ऍडव्हर्टाईजमेंट आलेली आहे. तर लवकरच निवडणूक आयोगामार्फत जी भरती केली जात आहे, ओके, म्हणजेच लोकसेवा आयोगामार्फत जी भरती केली जात आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही लवकरच तुमचं डिपॉझिट जे आहे तर ते 394
आणि काहींना 294, हे तुमचं डिपॉझिट लवकर आयोगाकडे जमा करा आणि लवकरच निवडणूक म्हणजेच परीक्षेच्या अभ्यासासाठी तयार होऊन जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.